घरामध्ये कुत्रे पाळतात, मांजर पाळतात, गाय पाळतात, जनावरे पाळतात, त्या कुत्रे मांजरांना जर सांगितलं बाबा रे आज मी खूपच आनंदात आहे, तुला आज बिस्किटचे पुडेचे पडे आणि 1-2 लिटर दूध तुला बाजूलाच टाकतो, पण काय कर माझ्या बरोबर रामकृष्ण हरी मन म्हणेल का ते? नाही म्हणणार. म्हणून भगवंताची भक्ती करण्याची सामर्थ्य, भगवंताचं भजन करण्याचं सामर्थ्य फक्त काय आहे? याच देहामध्ये आहे. याची देही गडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे. आणि भगवान परमात्मा, भगवान महादेव आणि माता पार्वती बसलेले होते. एक वेळेला माता पार्वतीने विचारलं, म्हणे भगवान तुम्ही एकच जन्मामध्ये फक्त महादेव आहात, मला मात्र सारखे सारखे जन्म घ्यावे लागतात. पहिला मी सतीचा अवतार घेतला, नंतर मला आता पार्वती मातेचा अवतार घ्यायला लागतोय, असं का? भगवान महादेवाने सांगितलं, म्हणे अगं मी अमर कथा ऐकलेली आहे. मग माता पार्वती म्हणे मी नाही का? नाही म्हणे, तुला मी बऱ्याच वेळेला अमर कथा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुला मध्येच झोप येते. मागे पण एकदा मी तुला अमर कथा सांगायला गेलो, आकाशातून विमान चाललेलं होतं, तू त्या विमानाकडे पाहिलं, तुला वाटलं आता हे विमान माझ्या माहेरी चाललं असेल, मग मी त्या विमानात बसून माहेरी जाईन. बरोबर आहे की नाही? अशी एक छोटीशी शंका तुझ्या मनामध्ये आली, तू काही अमर कथा मनापासून ऐकली नाही आणि म्हणून तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागले. ऐक ना, माता पार्वतीने सांगितलं, सांगा भगवान मला ती कथा, आता मी अशी चूक करणार नाही. ठीक आहे म्हणे. आता भगवान महादेवाने ठरवलं कथा सांगायची, कथेला सुरुवात केली. पण मात्र कथेला सुरुवात केली असताना आपला डमरू जोराने वाजवला भगवंताने की तिथे असलेले लहान लहान जीव जंतू निघून जावे, कुणीही ती अमर कथा ऐकू नये. कारण कथा कोणती होती? अमर कथा. ज्योती कथा ऐकेल तो अमर होईल, एवढी ताकद त्या कथेमध्ये होती. आता माता पार्वती कथा ऐकताय आणि त्या ठिकाणी भगवान महादेव सांगताय, डमरू वाजवल्यानंतर सर्व जीव तिथून निघून गेले, पळून गेले. पण मात्र एक पोपटीन तिथे बसलेली होती, ती गर्भवती होती, तिला काही पळता आलं नाही, ती झाडावर आपली बसलेली होती. भगवान महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं, म्हणे अगं मी कथा सांगेन पण तू मध्ये मध्ये काय करायचंय? होकार द्यायचाय. हो हो असा. आता आम्ही जर इथे कीर्तन करत बसलो तुम्ही सगळे शेड्यूलला लागले, आम्हाला इंटरेस्ट राहील का कीर्तनाला? नाही. तुमचे चेहरे टवटवीत पाहिले म्हणजे आम्हाला लक्षात येईल हा हे ऐकताय बरं. त्याप्रमाणे भगवान महादेवांनी सांगितलं, मी तुला माझ्या लक्षात राहणार नाही, तू माझ्या समोर बसलेली की नाही, कारण तेवढी ताकद त्या भगवंताच्या कथेमध्ये. सुरू झाली कथा, माता पार्वती होकारही देत आहे पण मध्येच त्यांना झोप आली. नेहमीप्रमाणे आपल्याला नाही आली ना कीर्तनाची वेळ, फार छान आहे बाबा आपली 7 ते 9, कोणाला झोप येत नाही, कोणाला भूक लागत नाही, काहीच नाही. बरोबर आहे की नाही? अशीच पाहिजे कीर्तनाची वेळ. माता पार्वतीला झोप आली, त्या झोपून गेल्या. आता माता पार्वतीला जरी झोप आली होती, भगवान महादेवांना काही दिसलं नाही, होकार तर ऐकायला येतोय. हो हो, कथा संपली, कथा सांगून झाली. माता पार्वतीला विचारलं भगवंताने, म्हणे ऐकलीस का तू कथा? हो म्हणे ऐकली. मग पुढे काय झालं देवा? तू तर म्हणते कथा ऐकली आणि मग पुढे काय झालं तेही विचारतेस, मग तू नक्की कथा ऐकली का? नाही म्हणे, थोडीशी चुकीच झाली देवा, झोप लागली होती मला. नेहमीप्रमाणे चुकी झाली, झोप लागली होती म्हणतेस, मग होकार कोण देत होत? तू जर झोपली होती तर हो हो कोण करत होत? मग इकडे तिकडे जेव्हा पाहण्याची वेळ झाली, जेव्हा पाहिलं तेव्हा ती पोपटीन तिथे दिसली. आता ती घाबरली, तिला वाटलं आता आपलं काही खरं नाही. ती पळून गेली घाबरण्याच्या नादामध्ये, पण तिच्या पोटातील गर्भ मात्र तिथे मिळाला. आता भगवान महादेव त्रिशूळ घेतला आणि त्या अर्भकाच्या गर्भाच्या मागे, त्यामध्ये आहे शुक, ते पुढे धावताय. भगवान महादेव मागे धावताय. धावत असताना बरोबर सायंकाळच्या वेळी अशा व्यासदेवजी महाराजांच्या आश्रमाजवळ आले. शाम्यपाश्रमाचा तो आश्रम होता. तिथपर्यंत आले आणि तिथे आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी भगवान महादेव त्यांच्या मागे आहे, शुकदेवजी महाराज पुढे आहे. आता तेवढ्यात संध्याकाळची वेळ होती म्हणून अरणी मातेला, व्यासदेवजी महाराजांच्या पत्नीला आली जांभळी. आणि जांभळी आल्यानंतर शुकदेवजी महाराजांनी बरोबर जांभळीद्वारे त्यांच्या उदरामध्ये प्रवेश केला, गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश केला, भगवान महादेवांनी सांगितलं, म्हणे काय चाललंय हे, कुठे गेलं? म्हणे एक शुक जीव आहे, त्याच्या मागे मी लागलोय, त्याने अमर कथा ऐकलीये चोरून गपचूप, म्हणून मी आता त्याला पकडणार आणि त्याला ठारच करणार, मारूनच टाकणार. व्यासदेवजी महाराज म्हणाले, खरंच देवा तुम्ही सांब सदाशिव आहात, भोळे आहात. म्हणे काय झालं? आता त्या जीवाने जर अमर कथा ऐकली तर तुमच्या मारल्याने ते मरेल का? कारण अमर कथा ऐकून ते काय झालंय? अमर झालंय. भगवान महादेव हताश झाले, निघून गेले. आता शुकदेवजी महाराजांनी अरणी मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला होता,
अरबी मातेच्या उदरामध्ये आहे शुक्री महाराज। आता आनंद झाला, एक वर्ष झाले, दोन वर्ष झाले, तीन वर्ष झाले, जन्माला येईना। व्यासदेवजी महाराजांनी भगवंताची आराधना केली, भगवंताला आर्त स्वरामध्ये हाक दिली, हे भगवंता प्रकट हो। भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले, म्हणे काय झालं, म्हणे देवा माझी पत्नी गरोदर आहे, म्हणे मग चांगलं आहे की कशाच चांगलं आहे देवा, प्रसूतच होईनाय, किती दिवस झाले, 12 वर्ष झाले। ब्राह्मणाच मोरे का खेळा सिधाने, ब्राह्मणाच मोरे का खेळा सिधाने, 12 वर्ष न पाले रे, 12 वर्ष न पाले, कापत कापत बाहेयाले, कापत कापत बाहेयाले, कापत कापत सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला। काय होतं, फक्त पोहे होते, ते पण शेजार निकून आणलेले होते। भगवंताकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून। तुम्ही म्हणाल भगवंताला कशाला लागतंय काय, ऐका ना, शास्त्रामध्ये आलेलं वर्णन आहे, तीन ठिकाणी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, आई वडिलांकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरूंकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, आणि मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये, असं शास्त्रात वर्णन आहे। म्हणून श्री सुदामजी ब्राह्मण देव भगवंताच्या भेटीला गेले आणि पोहे घेऊन गेले। पण ऐका ना, तो अंतकरणातील भाव माझ्या भगवंताने ओळखला आणि काय दिलं, सोनियाचा गाव दिला, बरोबर आहे की नाही। भगवंताला काय लागतं, फक्त शुद्ध भाव, आणि म्हणून सख्य करायची असेल तर अंतकरणामध्ये भाव असावा लागतो, आणि म्हणून ही कीर्तन साधना एवढी पवित्र आहे। या कीर्तन साधनेमध्ये आल्यानंतर आपलं सर्वांग हरिरूप होत असत, म्हणून कीर्तन म्हणजे काय सांगितलंय मी, नामघोष सांगितलंय, नामस्मरण सांगितलंय। हे नामस्मरण आम्ही जर मुखाने सर्वत्र सहज सकळ आणि इतर टायमाला सुद्धा जरी आम्ही केलं तरी आमच्या अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जेव्हा अंतकरणाची शुद्धी होईल तेव्हा भगवान परमात्मा अंतकरणामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही। नामस्मरण करायचंय उठताना, बसताना, चालताना, बोलताना। नाथ महाराज सांगतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला बैसता, हरी बोला उठता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला। हा पूर्ण अभंगच नाथ महाराजांचा आम्ही पाहून घ्या। सर्व कार्य करताना आम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकतो, त्यासाठी काही तासंतास दत्तप्रभू म्हणतात का माझ्या समोरच येऊन बसा, नाही। मग ते नामस्मरण आपण काम करतानाही करू शकतो की, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगताय नामस्मरण करा काम करत असताना करा, पण आणि आम्ही आतापर्यंत केलेलं नव्हतं, आतापर्यंत आम्ही गळ्यामध्ये माळही घातलेली नव्हती। आता जर अचानक गळ्यात माळ घातली, अचानक जर टाळ घेतले, अचानक जर आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला लागले तर आम्हाला लोक नाव ठेवतील, बरोबर आहे की नाही। लोक म्हणतील याने काय मध्येच काढले, आणखीन इथून मागे काय केलं, आता काय करतोय, म्हणू द्या ना। लोक पायी चालू देत नाही, लोक घोड्यावरही बसू देत नाही,
नामस्मरण आपण करायचे, नामस्मरण करण्याने काय होणार आहे, जीवाचं हित होणार आहे, जीवाचं कल्याण होणार आहे काय, पुढे वेळ तर लागेल पण हा मुद्दा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल या मानव देहामध्ये आल्यानंतर, या मानव देहामध्ये जर भगवंताचं नामस्मरण केलं तरच या जन्म मृत्यू रूपी भवसागर पार करता येईल, नाही तर अन्यथा 84 लक्षवेणीमध्ये फिरत बसावं लागेल. 84 लक्षवेणी फिरून आलाय हा जीव आणि शेवट मानव देहाला आलाय कशासाठी, दिवे दिला देह भजना घुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. सांगायला लावू नका बरं, परत आवडलं की ताली वाजवाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडा सी नारायण तेने तुटतील भव बंधन. दिले इंद्रिय हात पाय कान काय होईल तेने तुटतील भव बंधन. याच देहात बरं, इतर दुसऱ्या देहात नाही. मागे तर मी बातमी वाचली होती, बाबांनी मला पाठवली होती पेपरची बातमी, कोणार्क नगर येथील महिला, आपलं कोणार्क नगर येथील जे गल्ली बोळामध्ये कुत्रे असतात ते कुत्रे रोज दत्त मंदिरामध्ये जमा होतात आणि रोज संध्याकाळी 5 वाजता हरिपाठ घेतात. पेपरला बातमी वाचली मी, बरोबर आहे का? खरी का बातमी मागे वाचली मी, खरी का? दुर्लभ असा मानव देह मिळालाय, आपण उगाच विषय सुखामागे धावत असतो, विषय सुखामध्ये धावण्यात आपण तो वाया घालवतो, वाया जातो, एक दिवस स्मरण येत आणि पुढे पुन्हा एखादा जन्म घ्यावा लागतो. मग तो जन्म काही मानवाचा नसतो, कुत्र्याचा, मांजरीचा, गायीचा, बैलाचा, जनावराचा, डुकराचा, काय अमुक दमुक सगळे. कुठलंही काम असेल, कुठलंही कार्य असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्याचं एक वर्म असतं. वर्म जसं पुरणपोळी बनवण्याचं वर्म आहे, काय आहे, पिठात पुरण टाकावं लागतं, पुरण चांगलं शिजवावं लागतं, त्याला गव्हाचं पीठ चांगलंच लागतं. त्याचं का वर्म चुकलं की पुरणपोळी जमेल का? नाही जमणार. त्याप्रमाणे मानव देहाचं वर्म आहे वजन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. एकदा का जन्माला आल्यानंतर वर्म चुकलं की पचती लखानी 84 पुढे 84 युनिट मध्ये आपल्याला भोगत बसावं लागेल. म्हणून दुर्लभ असा मानव देह मिळालाय, कबीर महाराज वर्णन करतात. दुर्लभ मनुष्य जन्म है देहन बारंबार, तरवर से पत्ता गिरे फिर न लगे डर कबीरा, फिर न लगे डर. दुर्लभ आहे मनुष्य देह, तो एकदाच मिळालाय, पुन्हा नाही मिळणार. एखाद्याला जर म्हंटल उठा झाडाचं पान तोडून आणा, कोणी सहज उठेल झाडाचं पान तोडून आणेल, त्याच व्यक्तीला सांगितलं आता झालंय काम, हे पान जरा पुन्हा नेऊन चिकटवा बरं,
शक्य का नाही म्हणून दुर्लभ मनुष्य देह आहे जन्मण बारंबार तरवर से पत्ता गिरे फिर लगे मेरे देह दुर्लभ झाला रे मेरे देह दुर्लभ झाला नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ आहे हा मनुष्य देह एकदाच मिळालाय नासका आहे कुचका आहे जाणार आहे पण जरी नासका कुचका असला तरी हा शुद्ध होतो कशाने कीर्तनाने हे मी नाही सांगत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मी भूत काया होतसे कीर्तनी भाग्य करी ऋणी देवाईसा म्हणून बाबांनी केलेल्या सप्ताहाचं नियोजन सात दिवसाची ही जी काही ज्ञानगंगा आहे ना या ज्ञानगंगेमध्ये आंघोळ करून घ्या शुद्ध होऊन घ्या कशाने नामस्मरणाने म्हणून ब्रह्मी भूत काया होतसे कीर्तनी किसीही नासका बुजका देह असू द्या त्याला शुद्ध करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर कीर्तनामध्ये आहे कीर्तनाने काय होत असत सर्वांग हरिरूप होत असत अभंगाचं प्रथम कीर्तन सर्वांग हरिरूप होत असत आणि म्हणून या साधनेमध्ये या कीर्तनामध्ये आल्यानंतर आम्ही अंतकरणापासून भजन केलं पाहिजे अंतकरणापासून श्रवण केलं पाहिजे तेव्हा आपली ती कीर्तन भक्ती घडेल खरी कीर्तनाची ताकद ऐकायची आपल्याला तुम्ही म्हणाल हे सगळे प्रमाण दिलेत तुम्ही सगळे तुम्ही मनाचेच दिले की काय पदरचेच दिले की काय
तुमचा तेवढा पाटा आहे नाही माहित नाही। ही सर्वप्रथम सर्व जी काही प्रमाण होती गाथ्यातली होती माथ्यातली नव्हती। पण याही पेक्षा तुम्हाला पटेल असा दृष्टांत मी सांगेल। खरी कीर्तनाची ताकद जर ऐकायची असेल आपल्याला ऐका ना। आपल्या अवघ्या भारतभरामध्ये 12 ज्योतिर्लिंग पाहिले जातात। अवघ्या भारतभरामध्ये 12 ज्योतिर्लिंग पाहिले जातात। त्यामध्ये मुख्य महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे। त्यामधील एक जे ज्योतिर्लिंग आहे ते औंढ्याच्या नागनाथला आहे। जाऊन आले आपण। एक ज्योतिर्लिंग जे आहे ते आहे औंढ्याच्या नागनाथला। पण ऐका ना, त्या औंढ्याच्या नागनाथच्या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे, इतर ज्योतिर्लिंगांचे द्वार पूर्वेला आहे पण औंढ्याच्या नागनाथचं द्वार काय आहे, पश्चिमेला आहे। आता आपल्याला माहिती नुसतं आहे पण का आहे या मागचं कारण आपल्याला ठाऊक आहे का? ऐका ना, जेव्हा जगद्गुरु श्री नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रेहून येत असताना तिथे मुक्कामासाठी थांबले, तिथे औंढ्याच्या नागनाथला। आता तिथे नागनाथ असंच का म्हणतात किंवा आणखी एक नाव आहे त्याला, नागेशम दारुकावने। आपण राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींची विधी ऐकत असाल किंवा ऐकलेली असेल, कुणी जर जनार्दन स्वामींचे भक्त असतील तर लक्षात येईल, तिथे असं म्हणतात नागेशम दारुकावने। का म्हणतात? तिथे नागांचा वन होता पूर्वी। दारुका का म्हणतात? तर तिथे एक दारुका नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे आणि म्हणून नागेशम दारुकावने। तिथे काही दिवस नागांचं वास्तव्य होत। असे असणार ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग औंढ्याचा नागनाथ। नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबराय तिथे मुक्कामासाठी थांबले। सुंदर असं मंदिर, सुंदर अशी भगवंताची मूर्ती पाहिल्यानंतर माऊली ज्ञानोबराय नामदेव महाराजांना म्हणू लागले, नामदेव महाराज इथे कीर्तन व्हायला पाहिजे। कारण खरी कीर्तनाची परंपरा जर आपल्याला कुणी दाखवली असेल तर ती नामदेव महाराजांनी दाखवली आहे। आणि म्हणून नामदेव महाराजांना विनंती केली ज्ञानोबरायांनी, इथे आपण कीर्तन करूया। ठीक आहे म्हणे। कीर्तन सुरू झालं मंदिरामध्ये। भगवान परमात्म्याच्या समोर, भगवान महादेवांच्या समोर, औंढ्याच्या नागनाथासमोर कीर्तन सुरू झालं। कीर्तन सुरू झालं की काही कीर्तन आपल्यासारखं नव्हतं, पिक्चरच्या चालीन पिक्चरचे गाणे ते असं नव्हतं। योग्य असे दृष्टांत देऊन, योग्य असे प्रमाण देऊन ते कीर्तन एवढं रंगात आलं, एवढा आनंद त्या कीर्तनामध्ये होता। पण कीर्तन सुरू झालं बरोबर आनंदामध्ये आलं आणि तिथे काही ब्राह्मण भट आले, त्यांनी सांगितलं म्हणे हे काय चाललंय इथे नाचगाणं, इथे कीर्तन चालणार नाही का? म्हणे तुमच्या कीर्तनाचा आमच्या पूजेमध्ये व्यत्यय होतोय, इथे तुम्हाला कीर्तन करता येणार नाही। म्हणे मग तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा। आता नामदेव महाराजांना काय कुठेतरी भगवंताची भक्ती करायची काय? आपल्यासारखं काय लाईटीस पाहिजे, फॅनस पाहिजे, साऊंड सिस्टीम छान पाहिजे, तसं त्यांचं नव्हतं। नामदेव महाराजांना काही हरकत नाही, भक्तीच करायची आहे ना अंतकरणापासून। मंदिराच्या पाठीमागे जाऊन नामदेव महाराज कीर्तन करू लागले। सुंदर असं कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनामध्ये एवढा आनंद भरला, एवढा आनंद भरला। जेव्हा जेव्हा विठोबा रखुमाई असं भजन होईल, जेव्हा जेव्हा विठ्ठल असं भजन होईल, तेव्हा स्वतः भगवान परमात्मा समोर येऊन नाचायचे प्रमाण आलेलं आहे। नामदेव कीर्तन Come on, me, 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 come on
म्हटलं फिरविले देवो नामदेव महाराजांच्या कीर्तनाची ताकद एवढी होती त्या औंढ्याच्या नागनाथाला मंदिरामध्ये थांबव असं वाटलं नाही. पूर्वेला असलेल्या मंदिराचं द्वार पश्चिमेला वळून घेतलं. आजही जर आपण पाहायला गेलात इतर आपल्याला ज्योतिर्लिंगांचे द्वार पूर्वेला दिसतील पण औंढ्याच्या नागनाथचं मंदिराचं द्वार कुठे आहे? पश्चिमेला आहे. आता तुम्हाला जर कोणी विचारलं औंढ्याच्या नागनाथचं मंदिराचं द्वार पश्चिमेला काय आहे, त्याचं कारण कीर्तनाची ताकद आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल ताई सुरुवातीपासून कीर्तनाचं महत्व, कीर्तन चांगलं, कीर्तन पवित्र, कीर्तन साधना किती चांगली हे सांगताय. हे जरी तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे खरा दृष्टांत तुम्ही तिथे जाऊन अनुभूती घेऊ शकता. म्हणून कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे आणि त्या कीर्तनामध्ये स्वतः आनंद कोण घेत आहे? स्वतः भगवान परमात्मा नाचताय डोलताय. पण ऐका ना, मंदिराचं द्वार फिरलं ही नामदेव महाराजांच्या कीर्तनाची ताकद होती. आज आता जर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही कीर्तन करताय सगळेजण या मंदिराचं द्वार फिरवावर, आहे का शक्य? तेवढी भक्ती राहिली नाही, तेवढी साधना राहिली नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून जर खरंच भगवंताची भक्तीचा अनुभूती आपल्याला यावी, अनुभव आपल्याला यावा असं जर वाटत असेल तर त्यामध्ये अंतःकरणामध्ये भाव असावा लागेल, अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागेल. इतकं प्रेम असावं लागेल की स्वतःला आपल्याला देहाला विसरून जावं लागेल. अभंगाचं जेव्हा आम्ही प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. आपल्याला स्वतःला विसरून आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर दंग झालो तर ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपली नामस्मरणाची ऊर्जा साठेल, नामस्मरणाची ऊर्जा जर आपली एवढी झाली तर आपण काय होणार आहे? जन्ममरणरूपी भवसागर पार करणार आहे. कारण जन्ममरणरूपी भवसागर पार करण्यासाठी जीव एकटा असमर्थ आहे, एकट्याला ते शक्य नाही. तुम्ही म्हणाल कसं सांगून ठेवेन आपल्याला. भागवतामध्ये आलेलं वर्णन आहे श्री शुकदेवजी महाराज. कथाभाग फार मोठा आहे पण मी संक्षिप्त रूपाने सांगेल. शुकदेवजी महाराज आदल्या जन्मामध्ये शुक आहे, शुक म्हणजे पोपट, आपल्या माहितीसाठी सांगेल. ब्राह्मणाचे पोर एका खेळासी ब्याले, 12 वर्ष लपले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळवून गेले रे. व्यासदेवजी महाराज भगवान श्रीकृष्णांना सांगताय, भगवान माझी पत्नी गरोदर आहे, तिच्या पोटामध्ये गर्भ आहे, पण तू जन्मालाच ये ना. किती वर्ष झाले? 12 वर्ष झाले. यावर काहीतरी पर्याय सांगा. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सूक्ष्म स्वरूप धारण केलं, अरणी मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाबरोबर बोलू लागले. म्हणे बाहेर का येईना? त्या शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, देवा 12 वर्षापासून मी या गर्भामध्ये जी साधना केली आहे, जी परमार्थिक ऊर्जा साठवून ठेवली आहे, जी नामस्मरण रूपी तपश्चर्या केली आहे, जन्माला आल्यानंतर तुमची माया मला चिकटेल
आणि मग मला भगवंताचं जे काही साध्य आहे ते साधता येणार नाही जन्माला आल्यानंतर, म्हणून मला बाहेरच यायचं नाही. इथे बसल्यानंतर छान अंधाऱ्या खोलीमध्ये नामस्मरण होत आहे, बरोबर आहे की नाही? मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, शुकदेवजी महाराज घाबरू नका, तुम्हाला जर वाटत असेल बाहेर आल्यानंतर तुम्हाला माझी माया त्रास देईल तर ते असं होणार नाही. का? बाहेर आल्यानंतर माझ्या नामाचं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला माया त्रास देणार नाही. हा उपदेश जरी शुकदेव महाराजांसाठी होता पण त्याच्यातून धडा आपण घ्यायचा आहे. जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केलं की माया आपल्याला त्रास देत नाही, दुःख आपल्याला त्रास देत नाही, संकट आपल्याला त्रास देत नाही. आणि म्हणून जेव्हा भगवान श्रीकृष्णाने समजून सांगितलं शुकदेवजी महाराज बाहेर आले, बाहेर आल्यानंतर सगळे काही भागवत आज आपल्याला ऐकायला मिळते ते शुकदेवजी महाराजांनीच उपस्थित करून ठेवलंय. आणि म्हणून सांगायचा मुद्दा माझा काय होता, जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला भगवान परमात्मा संकटातून वाचवतो यात काय नवल? भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर आपल्याला वाटतं बाई माझ्या जन्मात दुःख आलंय, संकट आली, मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया, कितीही संकट येवत तो मागे पुढे उभा राहतोय, रक्षण करतोय यात काय नवल? पण मात्र त्या ठिकाणी बाहेर तर तो रक्षण करतोच पण गर्भामध्ये सुद्धा रक्षण करतो. सांगायचा मुद्दा माझा काय आहे, जीव जन्माला आल्यानंतर जन्म मृत्यू रूपी भवसागर पार करण्यास एकटा असमर्थ आहे. मग जीव जरी एकटा असमर्थ असला ना, भगवान परमात्मा मात्र सगळीकडे सहूकडे व्यापून उरलेला आहे, तो मात्र कुठेही कसंही आपलं रक्षण करतो. अभंगाचं तिसरं, एक देशी जीव पळला, एक देशी जीव पळला, एक देशी जीव पळला.